आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणी चिकोडी भागातून मेंढपाळांचे स्थलांतर, कमी पावसाच्या ठिकाणी जाणार मेंढपाळ. गेल्या 4 दिवसांपासून सुरू झालेल्या मान्सूनच्या पावसामुळे भटक्या धनगर समाजातील मेंढपाळांनी आता कमी पावसाच्या भागाकडे स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. धनगर समाजाचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे मेंढी पालन. सतत भटकंती करत मेंढी पालन करणारे मेंढपाळ उन्हाळ्यात थंडाव्याच्या ठिकाणाकडे, पावसाळ्यात कमी पावसाच्या भागात, तर थंडीच्या दिवसात कमी थंडीच्या दिवसात भटकंती करून आपला व्यवसाय करत असतात. कडकडीत उन्हाळा, मुसळधार पाऊस, तर भयानक थंडीमध्ये आपापल्या संसाराचं बिऱ्हाडं घोड्याच्या पाठीवर टाकून त्यांची भटकंती सुरू असते. महिला आणि मुलांना घेऊन शेकडो किलोमीटरचा प्रवास त्यांचा वर्षभर सुरू असतो. मेंढ्यांचे या तिन्ही ऋतूत योग्य रक्षण व्हावे, रोगराई आजार होऊ नयेत यासाठी मेंढपाळ झटत असतात. सध्या पावसाळा सुरू झालाय, त्यामुळे उन्हाळ्यात कोकण आदी भागात गेलेले मेंढपाळ आता कमी पावसाच्या सोलापूर, जत, विजापूर, गदग, जमखंडी तसेच आंध्र प्रदेश आदी भागात वास्तव्यास जातात. गेल्या 4 दिवसापासून कोकणासह आपल्या भागात पावसाला सुरुवात झाल्याने आता या मेंढपाळांची कमी पावसाच्या भागात स्थलांतर करण्यास सुरुवात झाली आहे. आता 4 महिने हे मेंढपाळ कमी पावसाच्या भागात वास्तव्य करून पुन्हा पुढील ठिकाणी प्रवासास सुरुवात करतात. महानकर न्यूज साठी निपाणीहून कृष्णा आर्गे.